आज अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा या डोंगरदऱ्यांच्या ट्रेकिंगसाठी निघालेलो आहोत. आज आम्ही पहाटेच मनमाडला 6 वाजता या ठिकाणी कूच केलं आणि समोर आपण बघत आहोत की हा अंकाईच्या शेजारचा टंकाई किल्ला आहे. टंकाईच्या किल्ल्याच्या बाजूला तो एक भद नावाचा एक डोंगर आहे. खरं तर आम्ही मनमाडच्या बाजूने त्या डोंगरावर जाण्याचा 3 प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला. आणि मग गावकऱ्यांनी सांगितलं की अंकाई गावाच्या बाजूने रस्ता आहे आणि म्हणून आज आम्ही अंकाई गावाच्या बाजूने या भद किल्ल्या सर करण्यासाठी आम्ही निघालो आहोत. अतिशय प्रसन्न वातावरण आहे, सूर्योदय होत आहे, अतिशय नयनरम्य वातावरण आहे, सूर्याचं दृश्य अतिशय मनोरम दिसत आहे आणि याच सूर्याच्या साक्षीने आज आम्ही भद किल्ल्यावर चढायला सुरुवात करणार आहोत. आज आमची अतिशय लिमिटेड टीम आहे. राजेश जगताप, राजू त्रिभुवन, आमचं टिंकू कॅप्टन आणि मी स्वतः अशी 4 जणांची टीम आता भद किल्ल्यावर आम्ही जात आहोत. I just wanna be happy, happy tonight.
आज आम्ही भद डोंगरावर आहे. डोंगराचं लोकेशन सांगतो. अंकाई किल्ला, अंकाई किल्ल्याच्या डाव्या बाजूला टंकाई किल्ला, आणि त्या टंकाई किल्ल्याच्या बाजूला जो विस्तीर्ण असा पसरला डोंगर दिसतो तो भद किल्ला. आणि भद किल्ला हा चारही बाजूनी कपारी असलेला, मोठ्या मोठ्या कपारी असलेला किल्ला आहे. वर जायला रस्ताच नाही आहे आणि एक कशी तरी अवघड रस्ता अतिशय काटेरी दादेरी झाडांमधून, सावळीच्या झाडामधून एक रस्ता आम्ही शोधला आणि दोरीच्या सहाय्याने आम्ही तो सर केला. आणि वर आल्यावर लक्षात आलं की हा अनटच डोंगर आहे. या डोंगरावर अजून आमच्या मते कुणी आलेलं नसावं. तशा पाऊल खुणा, पायवाट, जनावरांचे पायाचे ठसे किंवा त्यांच्या लेंड्या आम्हाला वर काहीच आढळलं नाही. आणि म्हणून आणि जनावरांना वर देणं मुश्किल आहे आणि स्थानिक लोक वर येत नसतील, त्याच्यामुळे हा अतिशय दुर्गम डोंगर होता. आणि हा दुर्गम डोंगर आम्ही आज सर केला. आम्हाला अतिशय आनंद होत आहे की आम्ही हा डोंगर सर केला. नमस्कार मित्रांनो, हा जो भद किल्ला आहे हा टंकाईच्या शेजारचा किल्ला आहे. आणि आमच्या टीमने याच्या पहिले भरपूर दिवस म्हणजे हा किल्ला चढायचा खूप प्रयत्न केला, पण काही काही ठिकाणी पॅच असे होते किंवा काही काही ठिकाणी वरती जायला रस्ता वगैरेच नव्हता. अशा वेळेस हा किल्ला म्हणजे तिथून आम्हाला परत यावं लागलं रिटर्न. पण नंतर आम्ही टंकाई किल्ल्याच्या मागच्या साईडवर गांबडे साहेबांनी आम्हाला परत हा एक मार्ग सुचवला आणि त्या मार्गानुसार आम्ही पुढं चालत गेलो. सकाळी 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 6:30 आम्ही हा ट्रॅक चालू केला आणि आता हा ट्रॅक आम्ही चढून ट्रॅकच्या मध्यभागी आम्ही आता थांबलेलो आहे. अतिशय कठीण असा हा भद किल्ला, हे लोक जास्तच लोकांनी सर केलेला नसावा आणि खूप कमी ट्रॅक असे असतील किंवा आम्ही पहिले देखील टीम असू का आम्ही हा पूर्ण ट्रॅक हा सर केलेला आहे. आणि अतिशय सुंदर असा मनमोहक सकाळचं वातावरण असल्यामुळे हा ट्रॅक आमचा एकदम सुरूप आणि छान स्वरूपात ट्रॅक हा पूर्ण झाला. आणि मी आमच्या टीमला याचं अभिनंदन वगैरे देतो. आणि एवढं बोलून खरं तर आज मी मनमाडच्या सर्व मित्रांना सांगू इच्छितो की आज आम्ही जो डोंगर पार केलेला आहे भद किल्ला, हा डोंगर हा अतिशय एकदम अनटच म्हणता येईल आपल्याला. कारण की ह्या ठिकाणी आतापर्यंत आम्ही बघितलं चालत आलो, ह्या ठिकाणी कसलंही पाऊल खुणा दिसला नाही आम्हाला. आणि आमच्या टीमचं मी अभिनंदन करतो की मनमाडकर आणि माझ्या मते अजून यावर कोणी आलंही नसेल म्हणून त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. यापुढेही आम्ही असेच डोंगर सर करत जाऊ. आणि मित्रांनो, आजचा ट्रेकचं तुम्हाला एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर एक दोन पॅच आम्हाला असे लागले की त्यात आमची म्हणजे कसोटी बघितली गेली आमची एकदम पूर्ण. आज अतिशय म्हणजे आम्ही जो दोर आणला होता त्या दोरच्या साह्याने, ॲक्च्युली आमच्याकडे टेक्निकल काहीच असे इक्विपमेंट नाही आहे, पण जी दोर आणली होती त्या दोरीच्या साह्याने आम्ही चढलो. आणि ती दोर नसती तर कदाचित आमचा हा आजचा ट्रेक झालाही नसता. आणि त्याबरोबर जे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन भेटतं गांगुडे साहेबांचं, आजही त्यांनी आम्हाला एक खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यामुळेच आम्ही हा डोंगर पण चढू शकलो हे सांगायला काय हरकत नाही. आणि तुम्ही यापुढे जर समजा आमचा हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की या आणि एक्सपिरियन्स घेऊन बघा टंकाईच्या बाजूचा हा भद किल्ला आहे.